नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, ताटावरून उठवणे किंवा ताटावरून उठणे, ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते। माणसाच्या हातून नकळत किंवा कळत काही चुका होत असतात, पण त्याचे परिणाम मात्र खूप त्रासदायक असतात। घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान। एखादा माणूस जेवायला बसलेला असतो, तेवढ्यात घरात किरकिर सुरू होते। पती पत्नी, मुले किंवा कुणीतरी पाहुण्यांपैकी अचानक नको ते विषय काढतात, शब्दाला शब्द वाढत जातात, भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो। अन्न तसेच राहते, अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो। नंतर आपल्या घराण्याला उतरती कळा लागते। घरचा कर्ता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका। त्यांना शांतपणे चार घास खाऊ द्या। शत्रू जरी काही खात पीत असेल, जेवत असेल, तर त्याला सुखाने खाऊ द्या, काहीही बोलू नका। अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारी व्यक्ती कुणीही असो, दोघांनाही अन्नाचा शाप लागतो। गरिबीमुळे काही जण भाकरी, ब्रेड, वडे, समोसे अथवा लाडू वगैरे चोरून खाण्याचा प्रयत्न करतात व शेवटी जमावाकडून मारही खातात। मांजरे व तत्सम प्राणी काही वेळा चोरून दूध पितात, म्हणून काही जण त्यांना मारतात अथवा हुसकावून लावतात। चोरी करू नये हे बरोबर असले तरी त्या मुक्या प्राण्यांना काय समजणार। एखाद्याच्या तोंडचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देणे असते, त्यासाठी असे प्रकार कधीही करू नका। मतभेद असतील तर नंतरही त्यावर बोलता येते, पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नयेत। तसेच कुणाला कोणता सल्लाही देऊ नये। घर असो वा हॉटेल, लग्न, मुंजीचा कार्यक्रम अथवा कोणताही समारंभ असू द्या, लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो व रागारागात कसे तरी चार घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो व वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात। यासाठी जेवण्यापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्रावळी काढली जाते व काही शिते ज्ञात अज्ञात जीवासाठी काढून ठेवण्यासाठी प्रथा आहे। मंगल कार्याच्या वेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते। अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहावी, संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे, घर धनधान्याने भरलेले असावे, सर्वांची भरभराट व्हावी, हा त्यामागील हेतू असतो। अन्न शिजवणारी अथवा वाढणारी किंवा हॉटेलात सप्लाय करणारे हातात अन्न असताना असणारी कोणतीही व्यक्ती असो, त्यांचे चांगले वाईट विचार हातात धरलेल्या अन्नात उतरतात। त्यासाठी मन शांत नसताना अथवा राग रुसवे तसेच मन प्रक्षुब्ध असेल तर शक्यतो खाणे पिणे कधीही करू नये। मनुष्य प्राणी राबतो पोटासाठी, पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा उपयोग काय। अन्नाच्या नासाडीने अन्नपूर्णेचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे त्रासदायक ठरतात। हे दोष दूर व्हावेत यासाठी पंचमहायज्ञ रोज करावा असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे। अतिथी देवो भव ही म्हणही त्यासाठीच वापरतात। कावळे, चिमण्या, कबुतरे, कुत्री, मांजरे, गायी व इतर मुक्या प्राण्यांना खाऊ घातल्यास आपल्या कमाईला ऊर्जितावस्था येते। ज्यावेळी संकेत येतात त्यावेळी कुणाच्या तरी रूपाने देव आपले रक्षण करीत असतो। अपघात होत नाही व झालाच तरी त्यातून सही सलामत आपली सुटका होते। अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात, राहती वास्तू ही आपली शांत राहते, स्वतःची आध्यात्मिक शक्तीही वाढते। म्हणून मित्रांनो, कधीही अन्नाचा अपमान करू नका, अन्नावर कधी राग काढू नका, जेवताना ताटावरून उठू नका, ताट फेकू नका, जेवत असताना शांतपणे तुम्हीही खा आणि दुसरा जर खात असेल तर त्यालाही शांतपणे खाऊ द्या। मित्रांनो, जर अन्नाचा अपमान झाला तर तो शाप आपल्याला आणि आपल्या परिवाराला लागतो, धनधान्याची कमी होते आणि मग आपल्या घराला उतरती कळा लागते। तर मित्रांनो, कधीही अन्नाचा अपमान करू नका आणि अन्नावर राग करू नका। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।